नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री शाहू महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये मी आपलं स्वागत करतो. मी सलीम सर. आज आपल्याला इतिहास या विषयाचं प्रकरण 6 महिला आणि अन्य दुर्बल घटकांचं सक्षमीकरण हा पाठ आपण काल पाहिला. यामधलं स्त्री शक्तीचा आविष्कार, चिपको आंदोलन आपण पाहिलं. आज आपल्याला हे मद्यपान विरोधी जे आंदोलन झालेलं आहे आपल्या देशामध्ये आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला वर्ष या घटकांची यामध्ये माहिती घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सन 1992 आज आपल्या शेजारी जे तेलंगणा आहे, पूर्वीचा तो आंध्र प्रदेश, तर या आंध्र प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली. आणि या ठिकाणी कसं होतं, गरीबातला गरीब घटक माणूस दिवसभर काम करायचं, सर्म करायचं, आपल्या लेकरा बाळांना उपाशी राहायचं, मात्र दारूसाठी त्या ठिकाणी पैसे काढायचे, दारूवर पैसे उडवायचे, त्यामुळं कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतो. आणि म्हणून घंट्याची मजा आणि जन्माची सजा असं आपण म्हणतो, त्या पद्धतीनुसार कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होऊ लागले. आणि म्हणून मद्यपान विरोधी आंदोलन या तेलंगणा आंध्र प्रदेशातल्या महिलांनी 1992 सुरू केलं. पुढं आपल्या त्याचा विस्तार होत गेला आणि आपल्या देशामध्ये विविध राज्यामध्ये या मद्यपान विरोधी आंदोलनाला चांगली चालना मिळाली. मद्यपानाच्या व्यसनामुळे घरातील कर्तापुरुष अकाली मृत्यू पावल्यास घरातील सदस्यावर संकट कोसळेल, आई काय करणार, है ना. आणि कर्ता व्यक्ती जर त्या दारूच्या आहारी जाऊन त्या ठिकाणी वारला तर त्या कुटुंबाची अक्षरशः शोकांतिका व्हायची, रस्त्यावर यावं लागायचं त्या कुटुंबाला. कारण जगण्यासाठी काय लागत नाही एवढं, माणसाच्या माणूस म्हणून जगण्यासाठी किमान ज्या अत्यावश्यक गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, या गरजा परिपूर्णतेने पूर्ण होण्यासाठी माणूस जीवनभर परिश्रम करीत असतो. आणि अशाच कालावधीमध्ये एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू जर झाला, त्याच्या कुटुंबाच्या पुढं फार मोठं संकट उभं राहतं. आणि म्हणून याचा सर्वाधिक फटका नवरा मेल्याच्या नंतर त्या कुटुंबातल्या स्त्रीला बसतो. दारूमुळं दुःख, दैन्य याचा सामना करावा लागतो. आज बंद झालेला आहे ग्रामीण भागामध्ये. आपल्याकडे पूर्वी अशिक्षितपणा होता, दारू पिऊन यायचं, लेकरा बाळांना मारहाण करायची, पत्नीला मारहाण करायची आणि पूर्ण गाव गोळा करायचे. अशा यामुळं दुःख आणि दैन्य या दारूमुळं निर्माण होत असे. या आंदोलनाला आंध्र प्रदेशातील अरक विरोधी आंदोलन, अरक म्हणजे एका प्रकारची दारूच, त्या विरोधी झालेलं आंदोलन, सिंधी म्हणतो ताडी. आंध्र प्रदेशात सरकारी धोरणामुळं अरक म्हणजे स्थानिक दारू या विक्रेत्यांनी गावोगाव आपली दुकानं उघडली. कोणतंही दुकान चालणार नाही, मात्र दारूचं दुकान असेल हमकास त्या ठिकाणी चालतं. आणि म्हणून गावोगावची गोरगरीब जनता, कष्टकरी जनता या दारूच्या आहारी गेली. आणि अशातच राज्यामध्ये साक्षरता कार्यक्रम खेड्यापाड्यामध्ये राबवला गेला. प्रौढ शिक्षण, साक्षरता मोहीम संपूर्ण भारत देशामध्ये भारत सरकारच्या वतीनं राबवली गेलेली होती. यामुळे मोठ्या प्रमाणावर काय झाली, जनजागृती झालेली होती. आणि या कार्यक्रमामध्ये जो कार्यक्रम खेड्यापाड्यामध्ये साक्षरता अभियानाचा घेतला जात होता, त्यामध्ये सीतामा कथा म्हणजे सीतेची गोष्ट ही सांगितली जाईल. सीता गावकऱ्यामध्ये जागृती निर्माण करून दारूला कशी अटकाव करते, कशी बंदी आणते हे या कथेमध्ये सांगितलेलं होतं. सन 1992 आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील दुब्बागुंटा या गावात 3 तरुण दारूच्या नशेत एका तळ्यात पडून बुडून मरण पावले. आणि या घटनेच्या निमित्तानं गावातील महिला एकत्र आल्या, त्यांनी अरक विक्रीचं दुकान हे बंद पाडलं. ही बातमी स्थानिक वर्तमानपत्रात छापून येतात, गावोगावी त्याचा परिणाम झाला. राज्यभर आंदोलन पसरल्याने सरकारने दारू विक्री विरोधामध्ये कडक धोरण राबविलं. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने सन 1995 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलं.
शांतता विकास आणि स्त्री पुरुष समानता ही या कार्यक्रमाची त्रिसूत्री होती आणि म्हणून भारत सरकारने सन 1975 मध्ये डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली एका महिला आयोगाची स्थापना केली. स्त्रियांचं सामाजिक स्थान, त्यांचा दर्जा, कारण स्त्रियांना मी कालच सांगितलं तुम्हाला की आपल्या उत्तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पुरुष प्रधान संस्कृती, कुटुंबाचा पूर्ण कारभार बाबाच्या हाती, बाबा बोले घर डोले अशा पद्धतीची अवस्था होती. आणि या उलट आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, ओरिसा, कर्नाटक या राज्यामध्ये मातृमुखी संस्कृती म्हणजे घराचा कारभार आईच्या हातात आणि स्त्रिया या कशा असतात, काटकसर करणाऱ्या असतात. आणि त्यामुळे आज आपण जर आंध्र प्रदेशामध्ये या पाच राज्यामध्ये जर फिरलो, झाडू मारणारी बाईच्या गळ्या सुद्धा 15 तोळे सोनं दिसत. वैभव, सदनता, संपन्नता, धार्मिकता ही त्यांच्यामध्ये दिसून येते.